जयंत पाटलांचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश. भाजप खासदार संजय काका पाटील यांचं सूचक वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपमध्ये येतील असे संकेत सांगलीचे भाजपा खासदार संजय काका पाटील यांनी दिलेले आहेत. भाजपच्या होका यंत्राचा इशारा असून लवकरच त्यांचा प्रवेश होईल अशी दिशा धरूया अशा शब्दात खासदार संजय काका पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे. सध्या महापालिका क्षेत्रातील जयंत पाटील गटाचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजितदादांच्या गटात दाखल झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये जयंत पाटील कुठे जाणार चर्चा सुरू आहे. यावरून भाजपचे खासदार संजय काका पाटील यांनी जयंत पाटील आता कुठे जाणार असा प्रश्न उपस्थित करताना जयंत पाटील यांचा भाजपा प्रवेश होईल असे संकेत दिलेले आहेत. सांगलीच्या मिरजेमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपचे कामगार मंत्री सुरेश बोखाडे यांच्यासह भाजपचे नगरसेवक उपस्थित होते. प्रयत्न करत नाही पण सुरेश बाप्पा उठीला मी फार ओळखतोय. राजकारणातलं होका यंत्र काय असत त्याने इथं आता मत व्यक्त केलं. माझ्या काळात जयंत पाटलांचा कार्यक्रम घेतला सुरेश बाबूंना बोलवलं. त्यांनी आता सांगितलं की प्रसाद दादाच्या हातामध्ये चाव्या द्या. म्हणजे भाऊच्या चाव्या कोणाच्या तरी हातामध्ये होत्या. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.